अहमदनगर शहरातील सावडी बिस्तबाग महल या ठिकाणी कैलासवासी विजय बारस्कर यांच्या पुण्यस्मरणार्थ हरिभक्त परायण शर्मा महाराज यांचं हरिकीर्तन संपन्न झालंय महाराष्ट्राला संतांच्या विचाराची प्रेरणा मिळाली आहे तुकाराम महाराज यांनी त्याकाळी वृक्षाचं महत्त्व समाजाला आपल्या विचारातून पटवून दिलं धार्मिकतेतून समाजाला दिशा मिळत असते मंडपा विरोधी पक्षी नेते संपत बारस्कर यांच्या कुटुंबियांच्या वतीने कीर्तनाच्या माध्यमातून वृक्षारोपण संवर्धनाची लोक चळवळ हाती घेऊन पर्यावरण संतुलनासाठी आपलं कर्तव्य बजावलं जाते सध्या पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे दिवसेंदिवस ऋतुमानात बदल होताना दिसतोय त्यामुळे त्याचा मनुष्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचंही पाहायला मिळतं संत साहित्याच्या माध्यमातून समाज एकत्र येऊन चांगल्या विचारांशी देवाणघेवाण होत असते असं प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केलं अहमदनगर शहरात सावेडी भिस्तबाग महल या ठिकाणी कैलासवासी विजय बारसकर यांच्या पुण्यस्मरणार्थ हरिभक्त परायण वाणीभूषण समाधान शर्मा महाराज यांचं हरिकीर्तन संपन्न झालं यावेळी पद्मश्री पोपटराव पवार बोलत होते तर या प्रसंगी उपमहापौर गणेश भोसले हरिभक्त परायण संदीप महाराज खोसे यांच्यासह भाविक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता यावेळी बोलताना हरिभक्त परायण वाणीभूषण समाधान शर्मा महाराज यांनी सांगितलं की धार्मिकतेतून समाज जोडला जातो मनपा विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांच्या कुटुंबियांच्या वतीने धार्मिकतेतून वृक्षारोपण संवर्धनाची लोक चळवळ हाती घेण्यात आली हे कौतुकास्पद कार्य आहे असं शर्मा महाराज यांनी सांगितलं प्रतिनिधी मोहसिन खान न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर